मित्रांनो, हा जो समोर आहे तो नांदगावचा रस्ता आहे. त्या नांदगाववरनं आला तर हा सरळ जो गेला हा देवगडला गेला आणि राईट हँड साईडला आहे बघा श्रीदेव रामेश्वर पावणाई देवी मंदिर आहे असल दे. हे बघा जवळून दाखवतो मी, हे बघा. आणि इकडनं हा रस्ता जो गेला आहे तो कुठेही लेफ्ट अँड राईट नाही आहे, सरळच्या सरळ गेला जातो तो रामेश्वर मंदिराकडे जातो. तर ह्या साईडला आला तर नक्की या. नांदगाव टिट्यावरनं साधारणतः 1.5 किलोमीटरवर असलेलं हे श्रीदेव रामेश्वर आणि पावणाई देवी मंदिर आहे. आणि चाळ्याचं जे देवस्थान आहे ते इथेच आहे, आलं तर ह्या साईडला नक्की आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुराम, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज मित्रांनो असलदे गावात आलेलो आहे, म्हणजे देवगड जो रस्ता आहे नांदगाव टिट्यावरनं साधारण 1.5 किलोमीटरवर असलेलं हे रामेश्वराचं मंदिर आहे जे माझ्या बॅकसाईडला दिसतं आहे. आणि जबरदस्त असा चाळासुद्धा आहे. आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत आणि गणेश तेली, या गणेश तेली यांनी मला कॉन्टॅक्ट करून मला सांगितलं की ह्या साईडला असं असं देवस्थान आहे, तुम्ही हेही देवस्थान दाखवाल तर बरं होईल. तर आज वेळात वेळ काढून अनिल आणि मी आज इथे आलेलो आहे. इथला संपूर्ण इतिहास माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जे बोलतात ना की असे बऱ्याच लोकांचे मला कमेंट्स आलेले किंवा फोन आलेले की आमच्या मनासारखं होत नाही, पैसा अडका येत नाही, तर अशा गोष्टीवर हे जे चाळ्याचं देवस्थान अतिशय कडक आणि जागृत देवस्थान आहे. हजारोनी भक्तगण इथे दर्शनाला येतात, भरपूर लोकांचे नवस असतात. आणि जे मनासारखं व्हावं अशी जी इथली चाळ्याची जी महती आहे त्याला साधारणतः खर्च किती आहे, काय काय लागतं, कसं यावं लागतं, कोणाशी भेटावं लागतं, हा संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन. तुम्हाला माहिती देईन की इथे कसं यायचं, कोणाला भेटायचं आणि ते काम कसं होतं. आणि काही गोष्टी ज्या असतात ते मी एक्सप्लोअर करू शकत नाही, म्हणून मी आज एक मोगममध्ये तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही समजू शकता. संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन, इथला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करीन, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. जर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. असलदे गावातले हे जे मानकरी आहेत सुभाष परब, त्या काकांना विचारूया ह्या चाळ्याचा इतिहास काय, ह्या देवस्थानाचा इतिहास काय. काका काय सांगाल ह्या देवस्थानाचा इतिहास? हे जे आमचं मंदिर आहे रामेश्वराचं, हे ग्रामदैवत आहे. अच्छा, लक्षात आलं. इथले आम्ही वचनदार परब घाडी तरी सुद्धा आता सांगायचा दांडेकर इतिहास आहे. दांडेकर, हा दांडेकर. तर ह्या तिघांची ही राठी इथे जाब जबाब किंवा वार्षिकाच्या टायमाला तिघे जण उभे राहिल्याशिवाय हे सगळं काय होत नव्हतं. ओके. आता ते बौद्ध समाजात गेल्यामुळे ते आता आमच्यात कुठं बसत नाही, किंवा देवधर्माचं त्यांना आता काय ठेवलं नाही त्यांनी, म्हणजे नको म्हणून सांगितलं. तर ते आता आम्ही दोन गावकर म्हणजे परब आणि घाडी मिळून हे देवस्थान चालवतो. ते अशा प्रकारे वार्षिक पहिले सुरुवात होतात, म्हणजे दरवर्षी वर्सल बदलते. घाडी आणि परब ही जोडी दरवर्षी मृगाला बदली होत असते. आणि ती बदली होत असताना त्या वर्ष बदललेल्यानी देवाची साफसफाई पूजापाठ डागडुजी त्यांच्या अत्याचारी ते सगळं बदललेल्या लोकांच्या याच्यातून होत असते. आता एक पुरातन मंदिर किती पिढ्या असतील किंवा कधी असेल हे आम्ही तरी नाही सांगू शकत, कारण आमच्या वडील किंवा आजोबापर्यंत त्यांनाही माहीत नाही. हे स्वयंभू आमचं स्थान आहे, रामेश्वराचं स्थान आहे ते स्वयंभू. हा, स्वयंभू आहे. इथे कालांतरे सांगायचे असे लोक किंवा आता आमच्या वडील किंवा आत्याविच्या सांगायची, इथे एखाद्या गुराख्याची गायी यायची आणि ती दूध इथे द्यायची, ती गाय पळत येते कुठून, कुठे जाते गाय ही एकटी गुरं सोडून, म्हणून तो गुराखी त्याच्या मागून आला तर बघतो तर इथे ती पाना सोडते. त्याच्यानंतर हे समजलं की इथे स्वयंभू शंकराचं पिंडी आहे. आणि त्याच्यानंतर याने छोटी घुमटी बांधली होती,
घुमटी म्हणून परिवर्तन होऊन काळ जसा बदलत चालला तसं हळूहळू हळूहळू आम्ही म्हणजे मोठं करत गेले. पहिला मंदिर तिकडे धावड्याचं गळतण आहे तिकडे छोट देवीचं हे होतं तर ते तिथलं मग इथे हे जे उत्पन्न झाल्यानंतर ते सगळं इथे आणलं गेलं. ओके. आणि तिथे ते देवीची मोठी माऊलीची कोंड आहे तिथे सगळं ते विसर्जित झालं आणि हे इथे स्थापन झालं. आता ह्याच्यानंतर हे जे आहे तिथे नैवेद्य जो असतो कोरा चालतो कारण आमच्या आजचा भटाच्या आजचा नैवेद्य चालत नाही. ओके. तिथे आता ही रवळ पुढे पुढे या पुढे ही जी आहे ही रवळनाथाची मूर्ती आहे. ओके. मोठी आहे ती. हा ही मोठी आहे ती. बाकी हे मानाप्रमाणे देव राठी बसवले तेव्हा देव ठेवलेले आहेत. ओके. त्यांची मी नावं काय वैयक्तिक अशी प्रत्येकाचे सांगू शकत नाही. ओके ओके. आता हे जे आहे आमच्या बाराचा पूर्वज. बाराचा पूर्वज. हा जो नारळ आहे ना हा बाराचा पूर्वज. ओके. अच्छा बाराचा पूर्वज का म्हणतात? बारा पाच ही तत्व आहेत लक्षात आलं का? बारा बलुतेदार आणि पाच ही तत्व. ओके. त्यांचा पूर्वज म्हणजे हा बाराचा पूर्वज. बाराचा पूर्वज. हा. ओके ओके. असं ते हे खांब हे पाच खांब. ओके. नावं सांगा त्यांचे. हे आकार हा रामेश्वर पावना देवी रवळनाथ आणि इटला देवी. ओके. असे पाच खांब आम्ही पाच खांबा म्हणजे बारा पाच जे म्हणतो बारा बहुतेदार आणि पाच तत्व. पाच तत्व. हे निशान निशान काठे आणि हे अमदागिरी आता सगळं काढून ठेवलेलं आहे. अच्छा नंदी पण रुजीवाय की नाही? नाही नंदी बसवलेला आहे. बसवले किती वर्ष ते तितकेच ते काय सांगू शकत नाही आमच्यासारखे सांगू शकत नाही. ओके. म्हणजे साधारणतः नाही म्हटलं तरी हजारभर वर्ष अगोदरचं असेल. कमीत कमी 7-800 वर्ष तर नक्कीच आहे कारण आजोबा पंजोबापासून तर माहिती नाही तर म्हटल्यानंतर. ओके. पंजोबा येत होते तिथपर्यंत आम्हाला थोडीशी माहिती आहे. तर मित्रांनो आज आपले जे परब काका आहेत त्यांना ह्या मंदिरातला जो इतिहास आहे किंवा इथे कुठल्या कुठल्या प्रकारची कामं केली जातात जी बरेच लोकांचे कमेंट्स येत होते की चाळेगत म्हणा किंवा जे गोष्टी जे आज व्हिडिओमार्फत मी नाही बोलू शकत बंधन आहेत तुमच्या मनासारखं होणारं किंवा जे हवं आहे ते करून घेणारं असं देवस्थान आहे तर आज परब काकांकडनं जाणून घ्यावं इथला इतिहास आणि काय काय कामं इथे होतात काय सांगाल परब काका? इथे रंजले गांजले म्हणजे पीडित लोक काही त्रास जाणवला त्याला किंवा अडचणी काही जाणवल्या तर ते इथे येतात त्याचे कौल घेतले जातात डाळ्या उजव्याने कौल घेतले जातात. ओके. आणि देवाकडे सांगितलं जातं की बाबा ह्या व्यक्तीला असं असं होणारा त्रास आहे तो त्रास दूर कर. मग ती व्यक्ती जर बोलली की मला काहीतरी त्याच्याबद्दल माझा त्रास दूर झाला तर काहीतरी मला द्यायचं आहे तर इथे गोडच चालते नारळ पेढे किंवा साखर ह्याच्या व्यतिरिक्त इथे काय चालत नाही. पण नवस पूर्ण होतात. हा तो नवस त्याचा पूर्ण होतो विश्वास असला तर पूर्ण होतो. विश्वास पाहिजे. विश्वास हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ते जवळजवळ 99% होतातच होतात. आणि साधारण किती संख्येने भाविक येत असतील इथे? वार्षिका जी असतात आमची ठराविक वार्षिका तर त्या वार्षिकाला अख्खा गाव असतो पाहुणे सोयरे मायरवशनी असतात त्यांच्या इथे गाराणी असतात म्हणजे हातबेटेचं पळ ठेवतात किंवा नवसाची पळ ठेवतात किंवा नवस ज्याचा पूर्ण झाला तो फेडण्यासाठी असतो ते वार्षिकांच्या टायमाला असतो. आणि असे रेग्युलर अडीअडचणीसाठी किंवा पाया पडण्यासाठी लोक येतात ते वेगळेच असतात नेहमीच येणारे नेहमीच. हा ते नाही म्हटलं तर दिवसाला 20-25 लोक तरी पाया पडायला वगैरे येतात किंवा अडीअडचणी आपल्या शोधण्यासाठी येतात तसं. ओके. आणि जे आपण बोलतो चाळेचा जो हात चाळा आहे की हा इथे इथे तसलं काय कडवं म्हणजे रामेश्वराचं हे तर मंदिर झालं सबिना संपूर्ण बारापाच इथे आहे रामेश्वराच्या मंदिरात पण चाळा जो आहे 18 चाळ्याची भूमिका आहे आमची असेल त्याची. ओके. 18 चाळा तर 18 चाळ्याची भूमिका त्या खाली देवीचं जे मंदिर आहे पावना देवी इटला देवीचं. ओके. तिथे ते स्थान आहे आणि त्या स्थानामध्ये कसं आता एखादा कोणाचं कुठेतरी चाळेगत उमगून आला की त्याला चाळेगतचा त्रास होत आहे तर आम्ही ती चाळेगत इथून ती हटवतो त्याला होणारा त्रास इथून तो हटवला जातो म्हणजे देवाच्या माध्यमातून आम्ही म्हणजे देवाच्या माध्यमातून आणि तो त्याचा त्रास हटला जातो. आणि समजा ज्याच्याकडे चाळा आहे म्हणजे पूर्वजांनी आणून ठेवलेला चाळा आहे आणि आता त्याला तो सांभाळता येत नाही आणि त्याला तो रिटर्न करायचा आहे पण त्याला माहिती नाही की कुठनं आणलेला आहे तर मग त्याच्यावर उपाय काय त्याच्यावर शोध घ्यायला पाहिजे कुठल्या गावातला आहे कुठून आणलाय त्या व्यक्तीने
त्याचा इथे शोध घेतला जाईल. पहिला तीन ठिकाणी कौल प्रसाद घेऊ ना, ओके, पहिला इथे घेतला जाय, नंतर पावना देवी आणि गांगो अशा तीन थळामध्ये जे नक्की ठरेल की अमुक ठिकाणाहून तुला माहीत नसलेला तुझ्या आजोबाने आणलेलं होतं तो तुला त्रास होत असेल आतापर्यंत त्या गोष्टीचा, तर तो इथून तोडला जातो ते समजल्यानंतर. पण ते जो चाळा आणतात त्याच्यात फायदे काय आणि नुकसान काय? आता ते नेत असतील, त्याला कल्पना असेल त्याची. पण समजा त्याला सांभाळता नाही आलं तर नुकसान काय होतं साधारण? सांभाळता नाही आलं तर त्याला थोडा बहुत त्रास होणार, कारण ते कसं आहे आपण जसं आई वडील म्हणजे माझ्या फायद्यासाठी मी जी एखादी गोष्ट करत असेल तो होत असेल त्याचा फायदा, तर फायदा होतोय तो पण त्याने दुर्लक्षात येणे करून चालणार नाही. बरोबर, त्याची वेळच्या वेळी पूजा पाठ जे काय सांगितलं असेल त्याप्रमाणे त्याने ते त्याची जपणूक करायला पाहिजे. ती नाही केली त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केला, फायदा झाला आणि दुर्लक्ष केला, किंवा आपल्या पुढच्या पिढीला त्यांनी त्याची माहिती नाही दिली मी काय आणलंय घरात की आपण काय आणून ठेवलंय आणि कशामुळे आपली भरभराट झाली. आणि ती व्यक्ती मरायच्या अगोदर जर आपल्या मुलांना नाही सांगितलं तर तो मुलांना त्रास होईल, कारण मुलांना काय माहीत नसते त्याच्यातलं. अच्छा, म्हणजे त्याची सेवा होणार नाही तर तो त्रास द्यायला सुरुवात करणार. हा ना, मग आपण आपला फायदा झाल्यानंतर एक तर ती नेलेली वस्तू की इथून दिलेले जे काय असेल ते त्याने रिटर्न करायचं आहे. अच्छा, म्हणजे जर समजा माहिती नसेल तर त्यांनी कौल लावून माहिती करून ती रिटर्न करायची. मग तो रिटर्न करताना काय खर्चिक बाब आहे किंवा काय काय त्यावेळेला थोडं म्हणजे ते देवाक विचारून देव काय सांगेल तसं असंच म्हणाला तर असंच काय सांगेल त्याच्यावर ते अवलंबून आहे. अच्छा, म्हणजे देव सांगेल तसं मग ते त्याला रिटर्न देईल. कौलावरच ते विचारलं जाते याचं दिलेलं मागे घ्यायचं आहे की अमुक गावातून याने नेलं होतं ते त्याचं मागे करायचं आहे तर काय करावं लागेल. ओके, विचारलेल्या प्रश्नाचं कौला माध्यमातून कौल या माध्यमातून ते कळते. ओके, तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर मलाही कॉल करू शकता, परब काकांनाही कॉल करू शकता. आणि हे गोष्टी अशा असतात ना की जे टॉप सिक्रेट ठेवाव्या लागतात, तुम्ही समजू शकत असाल म्हणून आम्ही संपूर्ण माहिती न देता तुटक तुटक माहिती देतोय की जेणेकरून उद्या कुठल्याही प्रकारचं कोणी परब काकांना त्रास देऊ नये किंवा ग्रामस्थांना त्रास देऊ नये. म्हणून तो शक्यतो मला कॉल करा, मला कॉल केल्यानंतर मी परब काकांचा वेळ घेऊन तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट करून देईन. मग तुम्हाला जे काय गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्यांच्या मार्फत करू शकता. आणि 1001% इथे कामं होतात याचा पूर्ण विश्वास आहे. तर काका, आपण ते चाळेगतीचं देवस्थान दाखवाल काय? जाऊया ना चाळेगती, म्हणजे आमचा चाळा आहे तो. तर परब काका, आपण आता ह्या चाळ्याच्या देवस्थानात जाऊया का? चला. हा जो परिसर आहे ना, तो 2 वर्षापूर्वी आम्ही स्वच्छ करून जेसीपी लावून वगैरे रुंदीकरण करून घेतलं. ओके, 2 वर्षापूर्वी हे झाड मोठं होतं, झाड कटिंग करावं लागलं. अच्छा, त्याच्यापासून धोका होता. आता आपण कुठे जातोय शिल्प बघायला? ओके ओके, पुरातन शिल्प आहे. किती काळात कधी पालखी नातवते येत आहे. अच्छा, 5 पावती म्हणजे 5 प्रदक्षिणा. ह्या कुठल्या परब काका? ह्या इकडनं सुरुवात करूया. सांगू शकत नाही शिल्पांचे फोटो का घ्या. अच्छा, मला ही जी पुरातन शिल्प आहे. हा नाही, माहिती पण पडत आहे की किती जुनी आहे. मित्रांनो हे बघा, अतिशय जुनी अशी शिल्प आहे. त्यावरून याचा मग आपण वय सांगू शकतो पुरातन शिल्पावरून मंदिरात. ओके ओके, अरे वा, हे बघा मित्रांनो खाली नदी आहे. थोडं झूम करतो मी, हे बघा संपूर्ण नदी वाहते इथे या साईडला बघा. आणि नदीच्या बाजूला असलेले रामेश्वराचं मंदिर आहे आणि 12 महिने पाणी असतं त्या नदीला, सुकत नाही ती. शाळांची वनभोजन होतात कुठे? या स्थानामध्ये. अच्छा, म्हणजे खास दर्शनाला आले की तिथली ज्या शाळा आहेत. ओके ओके, जिल्हा परिषदेच्या, त्या लहान मुलांच्या इथे वनभोजन केलं जातं स्पेशली, म्हणजे त्यांना पण देवदर्शन व्हावं कळावं. ते लोक जेवण बनवतात, जेवण येतात, दिवसभर मस्त मुलं मजा वगैरे करतात. ओके ओके, हे बघा मित्र इतकी जुनी शिल्प आहेत, खूप प्राचीन आहे. म्हणजे ऍक्च्युली त्यांनाही माहिती नाही की साधारण किती वर्ष झाली असतील, आणि आजच्या परिस्थितीत अशी आपल्याला दिसत सुद्धा नाहीत शिल्प, इतकी जुनी आहेत. हे बघा, आणि भरभरून आहेत, नाही भेटणार आणि बघायला भेटतायत. ही खरोखर आपलं भाग्य आहे, अतिशय जुनी शिल्प आहे, अतिशय जुनं शिल्प आहे. आणि ही शिल्प ना मित्रांनो, बोलतात ना आपल्या म्युझियम मध्ये वगैरे अशी बघतो आपण, पण देवस्थानात आल्यानंतर अशी शिल्प बघायला मिळत नाहीत, क्वचितच मिळतात. खूप म्हणजे खूप प्राचीन आहेत. ह्या साईडला जर आलात तर रामेश्वर मंदिर अगदी फेमस आहे, आलं तर नक्की या, म्हणजे शिल्प तुम्हाला जवळून बघता येतील. खूप बरं वाटतंय आज इथे आल्यानंतर की इतकी जुनी शिल्प बघायला मिळाली. आता कुठे जाऊया आपण? चाळ्याकडे. चला.
तर आता मित्रांनो आम्ही जातो आहे रामेश्वर मंदिर, आता जातो आहे चाळ्याकडे, आणि तिथलाही संपूर्ण माहिती इतिहास आपण परपकाकांकडनं जाणून घेऊया. आजच्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानतोय की माझ्यासाठी जमले आणि आज संपूर्ण माहिती देत आहेत. साधारणतः दुपारचे 2:30 आहेत आणि अचानक आल्यामुळे थोडीशी गडबड झाली आहे, पण सगळे जमले आणि आज माहिती आणि खूप जबरदस्त असं देवस्थान आहे या साईडला नक्की. आणि तुम्हाला अधिक माहिती असेल तर फोन करा मला, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करीन की कसं येता येईल इथे. इथे देवाची होळी इथे घातली जाते. अच्छा, देव आहे ना. अच्छा, एक मिनिट झूम करतो मी. हे बघा, हे मित्रांनो देवाची होळी होते इथे, जो आपण शिमगा वगैरे म्हणतो त्या पद्धतीने. तर आता आम्ही जातो आहे चाळ्याच्या देवस्थानाला. अगदी राईत असलेला असा चाळा आहे आणि काही गोष्टी असं क्लिअरली नाही बोलू शकत, समजू शकता तुम्ही. म्हणून ज्यांना जी इच्छा पुरी करून घ्यायची असेल, म्हणजे पैसा अडका म्हणा किंवा व्यवहारासाठी म्हणा, धंद्यासाठी व्यवसायासाठी, तर इथे नक्की या. इथला डिटेल मी तुम्हाला फोनच्या द्वारे तुम्हाला देऊ शकतो, फोनद्वारे देऊ शकतो, डायरेक्टली नाही फोनवर सांगू शकत आहे. आणि मला वाटत नाही, आय थिंक असा व्हिडिओ आत्तापर्यंत कोणीही केला आहे. आणि इतकं बिंदास म्हणून मी व्हिडिओ बनवतो आहे की तुमची सर्वांची साथ आहे. तर ह्या देवस्थानाला म्हणजे बघा तुम्ही, संपूर्ण राईत असलेला चाळ्याचं देवस्थान. आणि मोस्टली जितकी चाळीची देवस्थानं असतात ते मित्रांनो राईमध्येच असतात आणि अतिशय कडक असं हे देवस्थान आहे. ह्या साईडला आला तर नक्की या. परब काकांचा पण नंबर देतो आहे मी, तर आलात तर ह्या साईडला दर्शनाला नक्की या. सोनं बांधतो म्हणजे आपण आपटा म्हणतो गावच्या बांधतो आम्ही. आणि मग ते लुटलं जाते सोनं, संपूर्ण गाव असतो, मायरोसणी असतात, पावणेश्वरी. मुंबईत कसं मित्रांनो घरोघरी जाऊन आपट्याची पानं दिली जातात, पण इथे सोनं ऍक्च्युली लुटलं जातं. म्हणजे आल्यानंतर सगळे ग्रामस्थ असतात, मानकरी असतात, ते मिळून काही काही ठिकाणी पालखी असते, पालखी नाचवली जाते, त्यानंतर मग इथे येऊन सोनं लुटलं जातं. अशी भरपूर असे ॲक्टिव्हिटीज कोकणात होत असतात. हे जे समोर दिसतं आहे पावनाई देवीचं देवस्थान आहे आणि इथेच तो चाळा आहे, इथली माहिती घेऊया आपण. आणि ॲक्च्युअल इथेच येऊन ते काम करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगतो आहे ते इथेच येऊन काम करायचं आहे. ओके ओके. अच्छा, ती पुढची देवस्थान आता. या सात बहिणी आहेत. या ओके, ही पावना देवी मध्ये आहे, ती पावना देवी इटला देवी. आणि बाकी त्यांची नाव माहित, दोन आमच्या मुख्य देवी आहेत, बाकीच्या त्यांच्या बहिणी आहेत. हे गांगोन स्थान आहे. या पुढे पुढे सफेदचे फुल आहे ना, हे गांगो आहे आणि हे भावे आहे. अच्छा, हे गांगोचं स्थान आहे, इथे कौलप्रसाद होतात आणि ही भावे आहे. भावे ओके, हे जे देवस्थान आहे ते भावेचं. ओके, रामेश्वरला आमच्या राठीचे म्हणा, राठीचे कौल म्हणजे वार्षिकांचे कौल असतात. ते पहिले रामेश्वराकडे हुकूम घेतला, तिथे कौल झाले की पावणादेवीकडे आलो, तिथे कौल झाले की मग गांगो या स्थानाला कौल लावले जातात. आणि इथून जो निर्णय लास्टला दिला जाईल तो फायनल दिला. म्हणजे कुठलंही काम असेल किंवा जे काही कौल राठीचं काम आहे कुठलंही, ते इथे गांगोला आहे फायनल. म्हणजे लास्ट त्याच्या पुढे काय स्टेप नाही, नंतर स्टेपच नाही आणि इथे होणारच. हो ओके ओके, नाही म्हटलं तर नाहीच होणार, होय म्हटलं तर होयच होणार. अच्छा, असं आहे मित्रांनो. बघा गांगोचं
कडक देवस्थान आहे बघा. आणि इथे फायनल रिझल्ट होतो, म्हणजे जे काय असेल ते 100% उत्तर इथे फिक्स आहे, बरोबर ना? या ठिकाणी कौल प्रसाद ह्या चाळ्याचं जे काय काम असेल तो आमचा भाऊ घाडी समाज ते करतात. ओके. इथे परत फक्त त्यांच्या जोडीला असणार गाराण्यासाठी किंवा बाकीची कामं करण्यासाठी, पण ते कौल लावणे किंवा इथे चाळ्याजवळ काय काम असेल तर तो घाडी समाजच करतो. परत असणार बरोबर जोडीला पण ते घाडी समाजाचं काम, मंदिरामध्ये पूजापाठ करणं, कौल प्रसाद लावणं, हे सगळं घाडी समाजाचं काम. वर परब समाजाचं काम रामेश्वराच्या मंदिरामध्ये कौल प्रसादाचं. आता इथे काय आहे, इथे एखादा तो नवस असला की मी देवाला बाबा चौकड देईन. चौकड म्हणजे बकरा, दोन कोंबडे असले तर चार पाय, चार पायाची चौकड, लक्षात आलं का? तर मग ह्या देवाकडे कोण नवस जर बोललेला असला तर तो इथे मानवायचा आहे नवस. त्याचं काम झालं की तो नवस फेडण्यासाठी येतो, मग तो इथे मानवायचा. आता बकरा काय नियमित आजच्या काळात सगळ्यांना परवडत नाही बकऱ्याचं. आणि जर एखादा कदाचित वर्षातून एखादा कोणतरी खरोखर त्याचं काय काम जो बोलला असेल त्याचं झालं असेल काम, तर तो बकरा घेऊन आला तर इथे तो मानवला जातो बकरा या देवाकडे. आणि जे चाळेगतीचा बोलला ते महत्वाचं म्हणजे मायरोशनीचा चाळा आहे, मायरोशनीला ती हाक मारायची, हाक मारायची खोटी काय पावणार, म्हणजे भरभरून देणार असं चाळ आहे. आणि तिला नाहक कोण जर त्रास देत असेल तर तो चालून घेणार नाही. ओके ओके. आणि चाळेगतीचा बोललात ते काय? चाळेगत म्हणजे कशी दिली जाते, दिली जाते म्हणजे काय, तशी काय जो जर आवश्यक असेल एखाद्याला जबरदस्ती वगैरे काय नाही तर ती दिली जाते. तर ती इथेच दिली जाते काय? तर अधिक माहितीसाठी आपण मित्रांनो तुम्हाला जसं सांगितलं अगोदर पण मी की फोन करा, तुम्हाला डिटेलिंग मी फोनवर सांगू शकतो, व्हिडिओच्या माध्यमातून नाही सांगू शकत. तर आज हे जमलेले सगळे ग्रामस्थ परब काका आहेत, गाडी काका आहेत, त्याशिवाय पाटी जे सगळे उभे आहेत त्यांनी आल्यानंतर मला भरपूर मदत केली. कारण आल्यानंतर इथे हे सगळं असं जमवजमव करणं, माहितीगार अशी माणसं लागतात, ती आज सर्व त्या ग्रामस्थांनी जमवली आणि इथपर्यंत घेऊन आले. त्या पूर्ण ग्रामस्थांचे, परब काकांचे, गाडी काकांचे मी आभार मानतो. आणि होय महाराजा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बोला होय महाराजा. होय महाराजा. तर आता मित्रांनो, तर मित्रांनो हे पावणे मंदिर आहे आणि इकडनं जस्ट असं खाली उतरलं की बऱ्याच लोकांचे कमेंट्स होते की मार्कीचा चाळा दाखवा. मी फर्स्ट टाईम येतो आहे आणि मार्कीचा चाळा कसं असतो किंवा ते स्थान कसं असतं ते दाखवायचा प्रयत्न करतो. आता ग्रामस्थ घेऊन चालले आहेत मला, बाकीचे बिचारे भरपूर टाईम झाला, त्यांना काम होतं त्याच्यामुळे ते जरा रिटर्न गेले आहेत, पण परब काका आहेत आपल्याबरोबर. तर एस आयला आलं नक्की तुमचा फायदा 100% होईल याची गॅरंटी आहे मला. आणि तुमची कामं तर 100% नाही, 1001% होणार. आणि ती जर कामं झाली तुमची तर तुम्ही सरळ असते ह्या देवस्थानांना मदत करा, म्हणजे आर्थिक स्वरूपात करा किंवा वस्तू स्वरूपात करा, पण मदत करा जेणेकरून आपली कोकणातली जी देवस्थानं आहेत ती भरभराटीला येऊ दे आणि जास्तीत जास्त पर्यटकांची संख्या वाढून दे, भक्तगणांची संख्या वाढून दे. आणि येणारा रस्ता सुलभ होण्यासाठी थोडीशी मदत करा. आज येतानाही त्यांचा रस्ता तितकासा खास नाही वाटला मला. तर मित्रांनो, जी देवराईची जी शूटिंग झालेली आहे, अतुल कुलकर्णी साहेब होते आपले ॲक्टर जे आहेत, इथेच झालेले आहे ते शूटिंग. जवळजवळ 8 ते 10 दिवस इथे शूट झालेले आहे देवराईचे आणि त्यामध्ये आपले ॲक्टर आहेत अतुल कुलकर्णी. असे सुंदर असं गाव आहे, पावसात तर अतिशय सुंदर दिसत असेल कारण आता साधारणत डिसेंबर संपलेला आहे. Thank you.
इथे तर परत काका ह्या देवस्थानाबद्दल काय सांगाल? हे मार्कीचं देवस्थान, आता मार्की म्हणतो आम्ही, आता तिच्याकडे बौद्धात गेले, पण दांडेकर, दुसरं नाव म्हणजे दांडेकर. कुठच्याही वार्षिकाच्या टायमाला किंवा देव इथून आमच्या चवाट्यावर जातात सप्त्यासाठी किंवा होळीसाठी, तर दांडेकर पुढे लागत नाही आणि आम्ही त्याला पहिले हाक मारणार की वार्षिक आहे तर तू तुझ्या याला हे कर, पुढे चल वाटबेनीत. हे देवस्थान जे आहे ते पुढे जाऊन आपली वाट साफ करत देवांना मोकळे करून पुढे चालणार. पण ह्याला मार्कीचा चाळाच बोलतात ना? हो, मार्कीचा चाळा किंवा मार्कीचं देवळी. अच्छा अच्छा. हा, इथे काय कामं केली जातात देवस्थानाला? इथे काय नाही, फक्त एक चाळा म्हणून संरक्षणासाठी वगैरे करतो. अच्छा, म्हणजे संरक्षणासाठी हे तुमच्या ह्याचं देवस्थान आहे? ते राठीचंच आहे. 12-5 तीन वचनदारापैकी हा वचनदार आणि ह्याला आम्ही हाक मारल्याशिवाय आत्ताही कुठचं काम मी करत नाही. ओके ओके ओके. दांडेकराला हाक मारल्याशिवाय आत्ताही कुठचंच काम आम्ही करत नाही. ओके. वार्षिकाचं म्हणा किंवा कसलंही. तर मित्रांनो, हे बघा, हे मार्कीचं चाळा असं देवस्थान आहे आणि परब काकाने अतिशय सोप्या आणि सुंदर भाषेत आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. सर्वांचेच आभार मानतो आणि ह्या साईडला आलात तर नक्की या आणि अशी देवस्थानं बघा आणि सढळ असते मदत करा की जेणेकरून आपली ही इतकी सुंदर मंदिरं आहेत, प्राचीन मंदिरं आहेत, त्याशिवाय शिल्पं दाखवली तीही तुम्हाला बघता येतील. आणि ह्या साईडला आला तर नक्की या. हे बघा, तर मित्रांनो, हा जो रस्ता आहे ना, म्हणजे आहे तसं लेवलमध्ये पण खडबडीत खडबडीत वगैरे आहे आणि आम्ही नवीन असल्यामुळे बाईकने येताना जरासा प्रॉब्लेम झाला. आणि ह्या साईडला आलात तर म्हणजे एक रस्त्यावर बोर्ड आहे, तोही दाखवीन तुम्हाला मी. म्हणजे नांदगाव टिट्यावर ना, म्हणजे कणकवली नांदगाव किंवा तरळा इकडनं तर नांदगाव टिटा फेमस आहे. ते नांदगाव टिट्यावर ना आलात की सरळ 1.5 किलोमीटरवर राईट हँड साईडला छोटासा बोर्ड आहे रामेश्वर मंदिराचं. बघ, खाली इथे नदीसुद्धा वाहते आहे, काळोख होत आला आहे. आणि मित्रांनो ना, 12 महिने नदी वाहते, स्वच्छ आणि गोड पाण्याची नदी आहे, कधीही पाणी याचं सुकत नाही. आणि हे बघा, इथे हे मंदिर आहे, ह्या मंदिराच्या बाजूला असलेला हा नदीपात्र आहे आणि स्वच्छ पाणी म्हणजे हेच पिण्यासाठी वापरलं जातं आणि 12 महिन्यात कधीही न सुकणारी अशी नदी आहे. अगदी रामेश्वराला बॅकसाईडला चिटकून जाणारी नदी आहे आणि रस्ते थोडेसे खडबडीत आहेत. 4-व्हीलरवरनं जरी आलं तरी हळू या, चढ उतार भरपूर आहे. आता इथले जे ग्रामस्थ त्यांना सवय आहे त्याच्यामुळे ते परफेक्ट येतात जातात. आम्हाला थोडीशी डिफिकल्टी झाली येताना अनिल आणि मला, पण कसे कसे आम्ही आलो. तर देवगडला येऊन विचारलं तर कोणीही सांगेल, पण त्याच्या आधी फोन करा, कारण इथले जे मानकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, गाडी काका आहेत, परब काका आहेत, हे यांचं कॉन्टॅक्ट तुमच्याशी होणं जरुरी आहे, नाही तर असे अचानक यायला तर कोण भेटणार नाही. आणि मित्रांनो, हा जो माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि मला गॅरंटी आहे की हा तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, हा आवडला असेल ना तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा,
लाईक करायला विसरू नका आणि शेअर जास्तीत जास्त ह्यासाठी करा की ही इतकी सुंदर माहिती म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला जे मनोकामना पूर्ण करायचे ते करू शकणार असं हे देवस्थान आहे आणि अत्यंत कडक असं जालिम देवस्थान आहे. म्हणून कॉल करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून ज्यांनाही त्याचा फायदा उचलायचा असेल तर तो या देवस्थानाला येईल. झाड बघा काय मित्र जबरदस्त दिसत आहे बघा अगदी जवळून दाखवत आहे. काजरा ना मग वाटलेलाच हे बघा म्हणजे काजऱ्याचं झाड आहे. आता कॅमेऱ्यात काय होत आहे दिसत आहे माहिती नाही पण हे असं जर जवळून बघितलं ना बघा अजून जवळून दाखवलं लय खतरनाक वाटतं एकदम म्हणजे रात्रीचा आला तर माणूस लक्षाच्या भियेल असं काजऱ्याचं झाड आहे. नाही रे पूर्ण ना मित्रांनो त्या साईडला काळोख झाला आहे आणि पाऊस येण्याची दाट शक्यता आणि आम्ही आता म्हणजे मालवण कट्टा गुरामवाडी कुठे आणि नांदगावटीटा आणि तिकडनं असलेलं 1.5 किलोमीटर आतमध्ये त्याशिवाय हे परत जवळजवळ मला वाटतं 2-3 किलोमीटर आतमध्ये आहे तर लवकर पोचायचंही आहे घरी.